मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर मदने आपलं माझ्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो नंबरचं जे महत्त्वाचं आपण तन्नाशक कापूस आणि सोयाबीन पिकातलं पाहणार आहोत त्याचं नाव आहे टर्गा सुपर याच्यामध्ये टेक्निकल कंटेंट जो आहे तो आहे क्विझॉल्फॉप इथाईल पाच टक्के सी हा घटक आहे हे निवडक म्हणजेच आपण पिकामध्ये याचा वापर करू शकतो हे आंतरप्रवाही तणनाशक आहे याचा उपयोग सोयाबीन कापूस भुईमूग मूग कांदा या पिकातील रुंद पानांच्या पिकामध्ये अरुंद पानांच्या तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो सुपर हे गवतवर्गीय सारख्या अरुंद पानांच्या तणांवर प्रभावीपणे नियंत्रण करते टर्गासुपर हे तणनाशक तण त्वरित शोषून घेते आणि तण नष्ट होते प्रभावित तण पुन्हा फुटण्यास असमर्थ होते हे टर्गासूपर तणनाशक पानांमध्ये त्वरित शोषले जाते म्हणून फवारणीनंतर एक तास पाऊस पडला तरी त्याच्या परिणामकारकतेवर परिणाम होत नाही टर्गासूपर फवारल्यानंतर पाच ते आठ दिवसात तणाची पाने लाल होतात आणि दहा ते पंधरा दिवसात पूर्णपणे तण नष्ट होतात टर्गासूपर तणनाशक पेरणीपासून पुढे एकवीस दिवसानंतर तण नियंत्रण करण्यासाठी वापर करू शकता कापूस सोयाबीन भुईमूग मूग कांदा या पिकामध्ये पंधरा ते एकवीस दिवसानंतर तणांवर दीड ते दोन मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करू शकता या सुपर तणनाशकाची वैशिष्ट्ये आणि फायदे पाहूया रुंद पानांच्या पिकांमध्ये अरुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी हे अतिशय प्रभावी तणनाशक आहे ते तण जाळत नाही तर तण मारून टाकते त्यामुळे ते पुन्हा उगवत नाही हे मृत तण वनस्पतीचे आरोग्य आणि जोम वाढवण्यासाठी सेंद्रिय खतात बदल होते भात गहू ज्वारी मका ऊस पिकांवर सुपरची शिफारस केली जात नाही बारमाही तणांच्या नियंत्रणासाठी टर्गासुपरची शिफारस केली जाते शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढील शेतीविषयक सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि आपले, आपले शेतीविषयक कोणतेही प्रश्न असतील तरी मला कमेंट करा मी आपल्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देईन शेतीविषयक कोणत्याही समस्येसाठी कृषी मंत्रालय भारत सरकार टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक याच्यावरती वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सकाळी नऊ ते रात्री ती पाचपर्यंत विना शु विनाशुल्क सं आपण सल्ला घेऊ शकता आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या टोल फ्री क्रमांकावरतीसुद्धा आपण संपर्क करू शकता त्यांचा टोल फ्री क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार शून्य 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 म्हणजेच अठराशे दोनशे तेहतीस चार हजार यावरतीसुद्धा आपण शेतीच्या समस्येसाठी संपर्क करू शकता आपल्याला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे हो असल्यास आपण जरूर कमेंट करा त्यावरती व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद